मेघना, हाँ गेला आदित्य होता है आले था बिचारी तिला वाईट वाटत म्हणजे कळतंय ते पटणारच ना नाना माईन बद्दल जर का कोणी असं रिएक्ट झालं तर आपल्याला वाईट वाटेलच की ए दादा आपल्या नाना माईन बद्दल असं कोणी बोलूच शकणार अर्चू असं नसतं ग प्रत्येकाला आपल्या आई वडिलांविषयी असंच वाटत असतं आपल्या माणसाचे दोष दिसत नाहीत हेच खरं आपलं जरा चुकलंच पण मग आता काय करायचं आपण तिला सांगूया का की तुझ्या आई बाबांना बोलावून घे म्हणून मला नाही वाटत आता ती ऐके छे छे आता नाहीच म्हणेल ती नाही आता पण काहीच नको बोलूय आपण मेघनाला हर्ट केलं हे नक्की आहे तिला पण सरप्राईज देऊया आणि दाखवून देऊया की आपल्या मनामध्ये तसं काही नव्हतं म्हणजे म्हणजे मी एक काम करतो मी संध्याकाळी येताना तिथे जातो आणि त्या दोघांनाही घेऊन येतो इथेच गुड आयडिया आणि काय कर माहिती का जेवायलाच घेऊन ये त्यांना करेक्ट आहे तुझं अमित असंच कर आपण मेघनाला सरप्राईज देऊया अर्जू हे सरप्राईज आहे बरं का हा आता पचकशील हे घेऊ नकोस लक्षात ठेव जय हो माधवी तुमचा नवीन वर्षाचा संकल्प कॉम्प्युटर शिकायचा पूर्ण झाला जय हो बाबाजी असंच लक्षात असू द्या बाबाजी जय हो होय हो टायपिंग सुद्धा जमायला लागले आता ऑफिस मध्ये असताना काही शिकू शकले नाही पण आता शिकते आता एक काम करा गुगल टाइप करा किती फास्ट करायला लागला तुम्ही जय हो जय हो आता त्या विंडो मध्ये ई ज्ञानेश्वरी टाइप करा जय हो आली ई ज्ञानेश्वरी आता इथेच वाचायची खरच ह्या यंत्राने जग किती जवळ आणलंय नाही हो आणि आपल्याला सुद्धा इतक्या जवळ आणलं एकमेकांच्या हो खरंच अहो या यंत्रामुळेच आपण एकमेकांच्या इतक्या जवळ बसलोय की नाही नाहीतर आठवतंय का तुम्हाला शेवटच आपण एकमेकांच्या इतकं जवळ कधी बसलो होतो आठवतंय का फोन वाजतोय फोन वाजतोय हो हो मेघनाचा फोन आहे हॅलो हा बोल मेघना कशी आहेस मी मजेत आहे आई तू आणि बाबा कसे आहात दोघही मजेत आहोत अगं लॅपटॉप वर ई ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करत आहोत अरे वा छानच आहे तुझा नवीन वर्षाचा संकल्प जोरात झाला अगदी हो ना अगं टायपिंग डाउनलोड असं बरंच काही शिकले तुझे बाबा मदत करत असतात आणि शिकायलाच हवं ना उद्या माझ्या नातवाला असं वाटायला नको आपल्या आजीला कॉम्प्युटर मधलं काहीच येत नाही आई अगं कुठच्या कुठे गेलीस तू आपण तुझ्या संकल्पाविषयी बोलत होतो ना नातू कुठून आला मध्येच तुला काही वाटत नसेल ग पण आम्हाला मात्र ध्यास लागलाय कधी आम्ही आमच्या नातवंडांशी खेळतोय ह्याचा बाबांनाही तसंच वाटतंय अगं इथेच बसलेस बोलणार आहेस का हो दे जय हो मेघना बोला हो बाबा खरंच सांगतो हो म्हणजे आम्हाला असं खरंच वाटतंय की भरपूर नातवंडा आमच्या अंगा खांद्यावर खेळावे बाबा तुम्ही पण बर 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 बॉसी बोला बॉसी बोला जय हो हा मेघना अगं बोलण्याच्या नादात विसरूनच गेले कशासाठी फोन केला होतास काय नाही गाई सहजच केला होता तुम्ही कसे आहात विचारायला आणि ऐक नाही हा नाना माई गावावरून आले ना की मी तिथे 4-5 दिवस राहायला येईन हो नक्की पण ऐक बाळा तिथे माई नाना नाही येत ना तेव्हा नीट लक्ष ठेवा बाकी सगळं ठीक आहे ना हो आई सगळं ठीक आहे
ऐक नाही, मी तुला परत फोन करते, आदित्यचा फोन येतोय. बर बर चल बाय बाय. हा आदित्य बोल. मेघना कशी आहेस? मी ठीक आहे रे. मला खूप वाईट वाटतंय का? इट्स ओके आदित्य, घरातल्यांच्या अशा रिएक्शनला पण काहीतरी कारण असेलच ना. आदित्य पण बाबा खूप बदलले आता, त्यांचा चिडखोर स्वभाव पण खूप कमी झालाय. तू नको फार विचार करूस, डिस्टर्ब होशील उगाच ऑफिस मध्ये. तरी पण आय एम सॉरी यार. आदित्य तूच म्हणतोस ना दोस्ती में नो सॉरी नो थँक यू. मेघना तुझ्या याच स्वभावामुळे मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बरं चल काम कर आता, मला पण जायचं डान्स क्लासला. ठेव फोन. बाय बाय. ताई मी थांबू का हो तुमच्या बरोबर? नाही अगं नको, तुझा विजय येईलच इतक्यात. तुझा डान्स क्लास नको बोलू, जा जा. ठीक आहे येते. बाय बाय. हॅलो हॅलो. हो मीच बोलतेय, माईच बोलतेय. अरे माई, अगं नानांचा फोन तुझ्याकडे कसा? तुझे नाना बसले तिकडे मित्रांबरोबर गप्पा मारत. फोन वाजतो ऐकू कुठे येते त्यांना? मी घेतला म्हणून बरं झालं. काय ग पट्टे, का तुला नानांशीच बोलायचंय फक्त, माईशी बोलायचंच नाहीये? तू कशी आहेस ते सांग. अगदी मजे छान. आणि खरं सांगू का, आता मी तुझीच आठवण काढत होते. हो अगं काकूनी तुझ्या आवडीचे दडपे पोहे केलेत आज. इशी काय गो, मी असायला हवे होते ना तिथे. घरचे नारळ, घरचे पोहे, वा 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 वा. अगदी खरंय हा अर्जू, घरच्या ताज्या पदार्थांची चवच वेगळी असते बघ. आता निदान चार घास माझी आठवण काढत खा म्हणजे झालं. चार घास कशाला, सगळे पोहे तुझीच आठवण काढून मी खाणार आहे. व्हेरी गुड. अगं आता पोहे खाऊन झाले ना की मस्त पैकी कोवळ्या कोवळ्या शहाळ्यातली मलई खाणार आहे बघ मी. काय ग माई, जळवू नकोस तू. का का आता का? हा मग यायच होतस की आमच्या बरोबर, पण तुला तिथे राहून मजा करायची होती ना, मग कशाला येशील आमच्या बरोबर? काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं? झाली का सकाळची सगळी काम? हो सगळी काम झालेली आहेत. बर झाडांना पाणी घातलं का? हो ते काम मेघनाने केलेलं आहे, आणि जशी तू गप्पा मारतेस झाडांशी त्याच पद्धतीने तिने सुद्धा गप्पा मारलेल्या आहेत. अरे वा छान छान. बर माई, आदित्य म्हणत होता की जोपर्यंत तुम्ही इथे नाही आहात तोपर्यंत घरात कोणीतरी मोठं हवं ना. मग मेघनाच्या आई बाबांना इथे राहायलाच बोलवलं तर, म्हणजे तुम्ही येईस तो? अगं विचारतेस काय मग, बोलवा की. किती छान कल्पना सुचली आदित्यला. नाही बरोबर आहे ग, ते स्व तिकडे एकटेच आहेत ना, मेघनाची आठवण येत असेल त्यांना, आणि मेघनालाही चैन पडत नसेल. आणि आदित्य, हा बरोबर आहे, आदित्य मारे गेला होता ना त्यांच्याकडे दोन दिवस राहायला, त्याला करमते कुठे आपल्या घराशिवाय, म्हणून सुचली त्याला ही आयडिया. नात्र कशी सुचतीये? बोलवा हो, अगदी जरूर बोलवा त्यांना. कधी येतात मग राहायला ते आपल्याकडे? माई थोडी ना जरा गडबड झाली ग आमच्याकडून. काय झालं? नाही नाही नाही, इतकी काही सिरियस झालेली नाहीये. काय झालं, जेव्हा आदित्यने आम्हाला हे विचारलं तेव्हा आमच्यापैकी कोणीच उत्साहाने हो चालेल असं म्हटलंच नाही. मेघनाला वाईट वाटलं असेल ना ग. अगं पण मग तुम्ही का केलं तसं? अगं माई ते मेघनाचे बाबा ना कधी कधी खूप बोर करतात.
अर्जू वा असं बोलायचं असतं? उद्या आमच्याबद्दल कोणी असं बोललं तर चालेल का तुम्हाला? शक्यच नाही, बोलूच शकणार नाही कोणी असं तुमच्याबद्दल. असंच काही नसतं बाळा. हो माई, आलं आमच्या लक्षात सगळं. अमित दादा त्यांना आता संध्याकाळी घेऊनच येणार आहे डायरेक्ट इथे. वा छान, हो छान, बरं वाटलं ऐकून. नाही म्हणजे तुमची चूक तुम्हाला कळली हे ऐकून बरं वाटलं, आणि ती चूक तुम्ही सुधारली हे ऐकून जास्त आनंद झाला. तशी माझी बाळ गुणीच आहेत हो. आहोतच आम्ही खूप छान आहोत ना. छान म्हणजे काय? खूपच छान आहात. कळलं कळलं, राहू दे. इवरून नाना कसे? ते तर काय, तुमच्याहून एक स्टेप छान आहेत. माई बर चला, ठेवू का आता फोन? बर चल, ठेवते आता. मलाही बोलवतात तिकडनं सारखे. आणि तूही जरा घरात लक्ष दे का, विजय आणि मेघनाच एकटे काम करत बसणार आहेत. हा चल ठेवते फोन. मांडू नकोस. नानांना सांग विचारलंय म्हणून. आणि दोघही तिथे काळजी घ्या. अच्छा ठेवते. बघते. नमस्कार. जय हो जय हो. अरे अमित्रो बसा बसा बसा, आणि बसा बघू तुम्ही बसा. अहो माधवी, अमित्रो आले, चहा घेऊन या त्यांच्यासाठी. चहा नको चहा नको. अहो अमितराव देसाई, तुम्हाला चहा नको? नाही म्हणजे मी चहा घेऊनच आलो. असं का? बरं बरं. अचानक कसे काय आला? ऍक्च्युली मी तुम्हा दोघांना न्यायला आलो होतो. न्यायला? नाही म्हणजे नाना माई गेलेत गावाला आणि तुम्ही दोघेही इथे एकटेच असता. सो आम्हा सगळ्यांना असं वाटलं की तुम्ही दोघांनी आमच्याकडे राहायला यावं, म्हणून मी तुम्हाला न्यायला आलोय. तेवढीच मेघनाची पण भेट होईल ना बाबाजी. बाबाजी, ही देसाई मंडळी धन्य आहेत हो, असंच लक्ष असू द्या हो त्यांच्यावर. ती काळजी हो त्यांना सगळ्यांची. बाबाजी तुम्हाला सांगतो अमितराव, कोणाला सांगायला गेलो ना तर त्यांचा विश्वास नाही बसणार हो, की मेघनांचं सासर हेच त्यांचं माहेर झालंय. ग्रेट आहेत हो. होय की नाही हो माधवी? होय हो. खरंच अमितराव तुम्ही आम्हाला घरी बोलावलं, खूप खूप गहिवरून आणि आनंद झाला हो आम्हाला. गही वरून पण आलं आणि आनंद पण झाला. जय हो जय हो. चला मग पटकन तयार व्हा, सगळे वाट बघत असतील. नाही हो म्हणजे अमितराव अगदी नाही म्हणायला जड जात आहे हो. पण काय? पण काय? अहो घरात वायरिंगचं काम घडलंय. आत्ताच इलेक्ट्रिशियन येऊन गेला. तो म्हणाला की सगळ्या घराचं वायरिंग बदलायला लागेल, नाहीतर काम करताना शॉक लागेल म्हणून. होय ना. नाही मग आपण एक काम करूया ना, म्हणजे ठीक आहे राहायला नाही तर नाही, निदान आज रात्री जेवायला तरी या. नाही हवं तर मी तुम्हाला परत आणून सोडेन, चालेल? बॉस चालेल ना? काय विचारताय बॉस? ठेव म्हटलं म्हणजे चालेल. चला हो पटकन तयार व्हा. हो जय हो. आलो चालो. चला हो माधवी, चला चला. थोडा तरी चहा. नाही खरंच नको, खरंच नको. बरं हा प्लीज मेघनाने सांगू नका, आणि तसं सुरेश रावांनाही सांगा. हो सांगते. आले. हो हो. हा विजय. नाही हो आम्ही निघतोच आहोत. हो येतोय. देवा प्लीज अमित साठी मला या स्पर्धेत यश मिळू दे. ताई माईंची आठवण येते ना? खर तर माईंना गावाला जाऊन एकच दिवस झालाय, पण असं वाटतं की बाप रे किती दिवस झालेत कोण जाणे. माझी आई नेहमी म्हणते आपला प्रेमाचा माणूस दूर गेलं की एखादा क्षण सुद्धा एकेका वर्षासारखा जाणवतो. हो ग अगदी खरे.
बर मला सांग जेवायला काय करायचं आपण काही चालेल विजया हे विजया काम झालं हो अरे वा हो का मग सतीश कधी येतोय सतीश सतीश येईल 5-10 मिनिटात कसलं काम होत आई अगं ते काम ना ते अग कुठलं काम विजया सांग अहो ताई आता तुम्हीच म्हणालात ना काम झालं आणि त्यांना काय विचारताय बघ ना अर्चू म्हणजे ना एक नंबरची धांदरट आहे काहीही बडबडत असते म्हणजे ती काय बडबडते ना कधी कधी तर तिचं तिलाही कळत नाही बरोबर माझं मलाच कळत नाही तू लक्ष नको देऊ तिच्याकडे फार बर मला सांग आदित्य कधी येतोय ग नाही नाही म्हणजे ना जेवणासाठी विचारते मी येईल म्हणाला लवकर बरं मग आता मला सांग की काय करूया आपण जेवणाचं मी एक काम करते बघते सकाळचं काय करायला हा ते बरं होईल हा बघ बघ नीट बघ हा हो हो काही राहू देऊ नको एक नंबरची बावळट आहेस तू अगं तिच्या समोरच सांगते असं काम झालं म्हणून अगं म्हणून तर कोड वर्ड वापरला ना काम झालं डोंबल कोड वर्ड आता तिच्या समोर जर तू काम झालं असं म्हणालीस तर ती विचारणार नाही का कुठलं काम झालं म्हणून बावळट म्हणजे बावळट आहेस तू बरं तरी नशीब माझं मी सावरून घेतलं म्हणून नाहीतर आज सगळं भांडं फोडण्याचा कार्यक्रम बनवून आलेलीस तू आता नाही ना फुटला भांड मग मरू देत ना आता ते जेवायचं काय ते बघ ना भूक लागली यार जेवायचं कसं करणार आपल्याला कुठे माहितीये मेघनाच्या आई बाबांना काय आवडतं जेवायला ते बरं तिला विचारणार कसं ती विचारणार ना असं का विचारताय म्हणून हो ग पण त्याची काही तू टेन्शन त्याचं काही तू टेन्शन घेऊ नकोस मी तिच्याकडनं व्यवस्थित काढून घेते बाबाजींना काय आवडतं ते अर्जुन तू तिच्या समोर बाबाजी वगैरे म्हणू का पावलटासारखी पचकू नकोस हुशारीने वाग जरा काय आहेच मी हुशार मग स्वयंपाक रेडी हो ऑलमोस्ट रेडी झालाय वा आता ते आले ना की फक्त भाताचा कुकर लावला की गरम गरम ए काय काय ग आओ बघा ना थोडी कोशिंबीर आहे कुळथाची उसळ आहे आणि 3-4 पोळ्या आहेत आता काय करूया काय करूया काय करूया हा अगं तुला माहितीये का मेघना अंजनी काकू आहेत ना अंजनी काकू त्यांनी आज दडपे पोहे केले होते आणि ते खाताना त्यांना म्हणे माझी खूप आठवण आली असं माई म्हणाली मला पण तुम्हाला आवडतात का दडपे पोहे हो खूप आवडतात ना हो खूप आवडतात खूप आवडतात हो आणि अगं तुला गंमत सांगू का नाही त्याचं काय झालं की मी ना लहान होते ना तेव्हा माईला सारखे सांगायचे की तू रोज रोज दडपे पोहे कर काय गंमत आहे कसं असतं ना म्हणजे आपल्या आई वडिलांना आपली आवड निवड माहिती असते पण त्यांची आवड निवड प्रत्येक वेळी आपल्या लक्षात राहीलच असं नसतं नाही का नाही असं काही नाही माझ्या लक्षात आहे हो खरंच हो मग काय आवडत नाही असं काही नाही खूप काही आवडत खूप काही नाही म्हणजे भाजी 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 कुठे आवडते भाजी हा म्हणजे बाबांना चवळीची उसळ आणि आईला मोड आलेला मटकीची त्याला फार वेळ लागेल ग नाही म्हणजे अजून कुठली भाजी आवडते अजून हा मेथीची गोळा भाजी मात्र दोघांनाही खूप आवडते हो चालेल 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 पण तू एवढं का विचारताय का विचारताय का विचारते असं मला काय माहिती का विचार अरे बघ विसरलेच मी काय ना हल्ली मी माणसाच्या आवडीवरून त्याचा स्वभाव ओळखण्याच्या शास्त्राचा अभ्यास करतेय झालं बाई अभ्यास करते ना अच्छू शाबास 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 बर
पातळ पदार्थ कुठला आवडतो? अहो असं काही नाही होत आई, सगळंच आवडतं. अरे प्रत्येक वेळेला सगळंच कसं काय आवडतो? सगळं आवडतो. वा 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 वा. तरी तरी स्पेशली 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 हा गोळा आमटी आणि टोमॅटोचं सार आणि कढी खूप आवडते. टोमॅटोचं सार चालेल 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 चालेल. अग कसं असतं की टोमॅटोचं सार आवडणारी माणसं ही अगदी सरळ मनाची सरळ मनाची असतात. हात्रे अभ्यासानुसार अभ्यासानुसार हिच्या. हो हो अर्जू आय एम प्राऊड ऑफ यू. कसला अभ्यास करतेस आणि ते सांग ना तुझ्या अभ्यासाचं. तुला माहितीये का मेघना, दडपे पोहे आवडणारी माणसं असतात ना, अर्जुला आवडतात ना दडपे पोहे. ती माणसं ना थोडी इकडून ढिल्ली असतात अर्जु सारखी. काय बडबडतात ना त्यांचं त्यांनाच कळत नाही. चल अर्जु आपण तयारी करू. दडपे पोहे खाण्यापिण्याच्या आवडीनुसार स्वभाव ओळखण्याचं शास्त्र. दादा वा मस्त घमघमाट सुटलाय. पण आजचा क्रेडिट मला नाही. मग या दोघींना जात. त्यांनी शिरूच दिलं नाही मला किचन मध्ये. अरे वा मग बरंच आहे की, आराम करायला मिळतोय तर आराम करून घे. आणि काय आहे, माई आल्यावर त्यांना सांगायचं असेल ना आम्ही दोघी किती काम करत होतो. काय अर्जू खरं की नाही? हो हो हो. आणि तुला कसं कळलं रे की आम्ही असंच करणार होते. मग स्वयंपाक रेडी? हो ऑलमोस्ट रेडी झालाय. वा आता ते आले ना की फक्त भाताचा कुकर लावला की गरम गरम भात पण रेडी. ते आल्यावर म्हणजे